जागा द्या प्रियांशला बसायला. फुकना जा, फुका फुका फुका. मग ऐकून घे ना काहीतरी सांगत आहे तर. अरे थांबा थांबा थांबा, अरे थांब ना. अरे अरे नका, आरसला नका देऊ. हा धुवायचे. हा चल चल चल, चल तू हा धुवायला चल. नाक तोडा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मध्ये व्हिडिओ बनवला नाही, जरा घाई घाईतच व्हिडिओ बनवत आहे. प्रियांशला ताप आलाय, काल रात्रीचा आला होता, म्हणजे दुपारापासूनच येत होता, आणि मग आज परत सकाळी आलो होतो ना, आत्ता आलाय. त्याला घेऊन जायचं आहे दवाखान्यात, शेंडीला न्यायचं आहे. आणि दादाची थोडीशी तब्येत बिघडले, दादाला न्यायचं आहे. दूध बॉटलमध्ये पाणी भरून घेतलं आहे प्रियांशा. आणि त्याला मी पहिल्यांदाच घेऊन चालू आहे, एकटा राहतो का नाही काय माहिती. मग राहत आहे तसा, पण त्या बाहेर गेलो काय लगेच घेणं आलं का ऐकू जायची. हां टाक टाक पिशवीत टाक, आईला घ्यायचं ना बरोबर. दादा तुमची पिशवी जा घेऊन, आणि आम्हाला काय खाऊ आणशील? काय आणशील? भेळ आणशील ना? काय आणशील? शेंडीची भेळ. कधी कधी अजिबात पाय चालत नाही, ना आज परदापासून चालाय पाय पाय. फिरायला जायचे ना, त्याला सांगितलं गाडीवर बसून जायचे फिराय, का लगेच निघाला. काय रे आता कुठे जायचं? शेंडीमध्ये आलोय. अरे आता गेला दादाला दुसरं दवाखान्यात थांबवलं, याला दुसरीकडे दाखवायचं. काय दुखत आहे रे बा? कुठं याचा लगेच सुरू झाला. चला ना चला ना, आता गाड्यांचा पक्का आवाज येत असेल. शेंडी म्हणजे आमच्या जवळची, सगळ्यात जवळची बाजारपेठ. घाटघर परिसर, घाटघर रतनवाडी, तो सगळा परिसर इथं बाजार आला येतो. आणि आमच्याकडचा परत इकडं मानेरे देवगाव, हा परिसरसुद्धा इकडं बाजाराला येतो. शेंडी म्हणजेच भंडारदरा, हे दोन्ही गाव शेजारी शेजारी आहे. ती भंडारदरा धरणामुळं ते नाव फेमस आहे, नाहीतर मग तसं मोठं गाव इथं बाजारपेठ आहे शेंडीचीच. आता पोरांची गंमत काय होते, जर बाजारात आणलं ना का ज्या दिसल त्या, मला ह्या पाहिजे त्या पाहिजे. आता याचा आहे मी, चला ना ह्या घ्यायला, चला त्या घ्यायला. आता काहीतरी नारोयला खायला घेऊन द्यायला लागेल. त्या बाहेरचं आहे ना द्यायला, पोराला अजिबात परवडत नाही. त्या म्हणजे अगोदर आजारी, आणि ह्या बाहेरच्या खाण्याने आणखी आजार वाढायचं काम. म्हणजे आरोग्याला त्या चांगला नाहीच. ते कुरकुर असो नाही, ते बिस्किट असो काही असो, पण मग ह्या कावापासून असाच ह्या नाहीच राहायला लागलो. मग काही पर्याय नाही राहत, अशी गोष्ट होते. आपल्याकडं पैसे नाही ना, कुठं प्रियांशला दाखवलं दवाखान्यात, औषध दिले ती, आणि दादालाही दाखवला इथं. अरे बाबा सापडलं नाही रे, ह्या किशात दुसरं ती कार इकडं. हां ह्या पा काहीतरी घ्या काहीतरी. हां ठेवलं का किशात? हां चला आपण दुकानात जाऊ. थांब ए इकडे इकडे चाल. प्रियांशला झोप चालली होती, त्याला इथं पाहुण्यांच्या घरी झोपवलं. एका म्हणजे माधुरीबाई आहे ना, तिच्या बहिणीची इथं रुपाली बाईची इथं. आणि मी चाललोय बाजार करायला. बाजार इकडं पार पुढं म्हणजे धरण आहे ना, तिकडच्या बाजूला भरत आहे. आता इथं हे मेन चौक आहे शेंडीचा,
इथं तशी बाजार नस ज्या दिवशी नाही राहत त्या दिवशी बस फिरायला इथे येते. बाजाराच्या दिवशी काही बसला फिरायला जागा नाही. आणि इकडच्या बाजूला बाजार रिकामा कस काय आता कामानिमित्त फिरला रिकामा फिरून काय रिकामा फिरून नाही जमत. चला चला आता इकडं हा मेन बाजार हा फक्त रविवारी शुक्रवारी भरतो. बाजाराच्या दिवशी इतर दिवशी नाही राहत. बॉम्बे चुकाट जुडी कितीला मेथीची भाजी तशी घरी आहे पण यार विचारला बा 30 रुपयाला जुडी. मला फक्त वांगी घ्यायची आधी पण वांगी कुठं दिसत नाही चांगली दिसते माग दिसली पण आता सीताफळ वांगे कसे 20 रुपये पाऊशर. आता हा रस्ता पुढे डायरेक्ट धरणाक जातो पुढे निघता सुकट बोंबिले तर वांगी तर लय महाग आहे त्या एरी कशी तरी आहे घ्या लागतील कोणती तरी वांगी सगळी 20 रुपये पावशर आधी म्हणजे 80 रुपये किलो. कशात वांगी थोडी ह्या घेतो 1/2 किलो वांग कशात रे. भाजीपाड्याचा बाजार आपल्याला अजिबात परवडत नाही म्हणजे मला परवडत नाही मी शक्यतो अशालाच सांगतो करायला. आपण कसं शक्यतो कमी जास्त करीतच नाही जेवढा सांगितला तेवढं पैसे द्यायचं निघायचा मग घरी गेला का मग बायको बांधते काय हे एवढ्याला घेऊन आलं तेवढ्याला घेऊन आलं असा. मग मी फक्त वांगी घेतली शक्यतो मी सांग ह्या भाजीपाल्याचा बाजारच घेत नाही. दादा आला का दादाच घेतोय नाही तर मग न्यायशीर भाव घेतोय. पण मग आता आज कसं मी आलो होतो ना दादाला घेऊन यायला घेऊन प्रियांशला बी मग आलो इथं मग बाजार मग ते म्हणलं जो मेन आहे तेवढा सांगा त्या दोन ठिकाणी एक वेगळं घेतलं आणि एक वेगळी वांगी घेतली अशी दीड किलो वांगी घेतली ते 10 रुपये पावशांना 1 किलो घेतली आणि 20 रुपये पावशाला 4/2 किलो. आत्ता भेळ घेऊ शेंडीतली भेळ एकदम फेमस आहे. आता शेंडीत आलो का भेळ घेणं होत आहे पन्नासच्या 2 आणि गोडी शेव पावशात 30 रुपये त्याचे बनवले. शेंडीचे फेमस भेळ बाजारात आलो कोण कोणी भेटत आहे आणि मग थोडीशी गप्पा मारता मारता टाईमपास होत आहे. प्रियांश उठला असेल फोन आला होता त्या पाहुण्यांचा. आता निघू घरी. हां दादा बाय बाय कर बाय बाय कर ना. हां बाय बाय. आता इकडं झापाच्या रस्त्याला पोचलं शेंडीमधून निघून आलो आहे. इथं खराब रस्त आहे तिथं उतरावून द्यायला का ते अजून खराबच आहे एकदम. प्रियांश दादा स्वतःसोबत त्याची झोप झाली ना मग उठवून लगेच निघून आलो इकडं. कुठं गेला तर भाऊ कुठं गेला होता शेंडीला 4 म्हणत होती का बिस्किट आहे संपून टाकली तिला बिस्किट आहे संपवली ना तो तिला दियाला. हा बाळ आहे अरे तिच्या क ती गेली तिच्या बाळाक हा तिला बाजूला उभा राहाय चाल गाडी आले. हा रे इथं बाजूला आणि काय म्हणते कोणाचा. हा ए अरे ती खाटी एकदम कोपरी उभी केली तुम्ही सोनारे त्याला उतर खाली चाल.
ए अरे काय हे टावेल ती चादर उजला तुम्ही पाडलात ना? हा आरुष ना तुम्हाला दिसत नाही मग ना प्रियांश ना खाऊ आणलाय तर पारा आरुष त्याच्या चपला काढित आहे बाबा काढ काढ भाऊ काढ काय काय कुठं चालला फॅन आणायला कुठं द्या तिकडं डोंगरावर हा आणि फॅन फॅन आहे पण फॅन आहे कुठं कुठे फॅन कुठे तिकडं आहे काय आणायला चाललाय तू कुठून कोणाचे इथे थोड त्या कोपऱ्यातला राहिला फक्त नाही पुढं वळला असल रेशमा वहिनी आले मासे धरायला म्हणजे मी आले मासे धरायला पण मग आपले जास्त हे नाही अनुभव नाही रेशमा वहिनी नेहमीच धरते हा मी खात नाही मासे पण मासे धराया मुळे लावायचं लय म्हणजे ते आता हे डबाणातलं मासे धरायचे ती वळ आटत आलं का जिडं जिडं डवरी आहेत त्याच्यामध्ये मासे राहतात ना हे मुरे मासे मग त्या डवरी उपसायचे आणि ते मासे धरायचं हा वळ आहे या वळामध्ये ह्या डवरं याच्यात थोडस मास आहे ती मग त्या उपासता उपासता काय होत आहे ते मास धावांमध्ये पळत होती मग त्या वहिनी आता त्या धावा पॅक करीत मग धावा पॅक केलं का तिकडे तिकडे जाता येणार नाही मग ह्या डबाण्यातलं पाणी काढायचा आणि भरायचं मास झिंग्या बरे असतात बरं का त्या चाळणीमध्ये वतायचा पाणी म्हणजे मग येतलं मग असं चाळणीतच राहत होती घाण बिन टाकायची काढून तशी एवढंच आलं ते अजून त्या डबान राहिलाय सगळ्या उपसायचा हे असं डवऱ्यातलं मासं धरायला लागलो का हे धावांनी पळत होती त्या पहिली धाव आधी पाया लागत बरोबर ना वहिनी वळांमधून अशा दगडी राहतात ह्या दगडींच्या खाली लपत होती त्या दगडी काढून घ्या लागत बारीक बारीक का होईना लय याचाय लागते पाणी खाली केलाय पार ते आता हे इथं बसलं ते पा झिंग्या आहे ती थोडा पाणी अजून काढायला लागेल थोडा आणि हे हे बारीक बारीक डबकात यांच्यात बसेल होती याच्यात हे पा बारीक वाटी लागत होती ना काय करा आल्यात काय हा केकडी धरी तो हा मग धर ना ती इकडं नको उडू एवढ्या पाण्यात उडसच निघाल थोडस ते आता पक्की घाण आहे सगळी दिसायला लागल घाण हे थोडस सापडलं जास्त काही सापडलं नाही पहिवर समजत का थोडस आहे पण ते लय आत गेला असत लय मध्ये आहे त्या आहे ते आतली तिकडे हा मग पारला आंबे ना त्या हा पण ते कसं धरायचं नाही तेव्हा तुम्ही डोकं पाहिला खडा बरोबर
थोडंच मास सापडलं रेशमा येत येतात ना येतात येतात नाही नीट नाही पकडेल नीट नाही पकडेल नीट नाही पकडेल नीट पकडलं तिला नीट पकडली का चॉकलेट का बरं मोठा चॉकलेट आता धरून ठेवली जर अरे नाही ना घे ना पटकन मग चॉकलेट पाहिजे का नकोय तुला हा मग घे पटकन चल पटकन घे टाइम नाही मग हा देईल खरंच देईल मोठा चॉकलेट दे मग पळ मी नाही देतोय पकडतोय का चॉकलेट याला मग यज्ञाला धरली होती आता आता धरली होती आता धरली होती आता आहे ना धरली होती ना आता आता धरली होती त्याला सोड नको आता आता मोबाईल जवळ नाही ना तिला धरल तू धर धरपट का अरे गेली बी ए याला सोडायचं ना आता चॉकलेट घराकडे ठेवले बर तिथं देतो चल चल हा चल मासा येते थोडं सापडला येत म्हणजे तो एकदम थोडं सापडला मग त्यावर परत झोळी टाकून धरायला गेले ते तिकडं धरलं थोडं आता आपल्या झापाक निघायला लागलं ते मासा काय म्हणजे आपल्या घरी नाही यायचं इथं जे आकान ते आल्या ते मग भावेशात त्या खातील मी एक कॅडबरी घेऊन येऊ एकच पण बॅग इड नाही ना वाड्या इडच आहे पशुत आहे तर तुला जाऊन पाहिवं इथं वाटतं पशुतोय मी नाही ना मग अरे पशुतोय ते बॅग इडच आहे त्याची नाही नाही पशु नाही पशु खरंच नाही पशु नाही नाही देणार देणार पै घेऊन पटकन घेऊन आलो आणू का चाल बरोबर अरे चल ना आणतो ना देऊ डोळे बंद कर देतो चॉकलेट डोळे बंद कर हा डोळे बंद करा का हा का हात पुढे कर आणि डोळे बंद कर डोळे बंद कर आणि हात पुढे कर दोन्ही हात पुढे मोठं चॉकलेट आहे असं दोन्ही हक्कांना जोडून हा देऊ का डोळे बंद कर डोळे आणि घी अरे चॉकलेट आहेत ना ते ही तुला तुला घे गिर नको हा घे हा गिर घे चॉकलेट पेक्षा यायला बारी आहे ना रे ते टी शर्ट कोणाच आहे दमर 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 पॅन्ट घालायची गरज नाही आहे ना आता पक्की थंडी वाढते जेवण झाले ती फक्त प्रियांच जागे बाकी परा सगळे झोपल्यात मग असे ते मासं धरलं होते येरी उडीस होतं मग ते खालीच केलं असेल खालच्या घरी मग सकाळची परत आखान त्या धरायला जाणार कुठेतरी सकाळी पण मग आता काय उद्या सवंगीला लवकर जायला लागेल आता मला व्हिडिओ एडिट करायची तो एडिट करून करावंच लागेल सकाळची परत मग टाईम होऊन जात्या पर 9-10 वाजत मग असो मग हा आजचा व्हिडिओ असा इथं संपूयात सगळे सध्या असेच चालते ते येरी येरी व्हिडिओ म्हणजे काहीच विशेष काहीच नाही तुमच्या माहिती सारखं तुम्हाला माहिती भेटेल असे काहीच नाही की बाबा वेगळं काही नवीन माहिती मिळेल असं काहीच नाही तरीसुद्धा चाललेत चाललेत तरीसुद्धा हे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या शुभरात्री.